नमस्कार, मी दीप्ती। मी तुमचं माझ्या फूड कॉर्नरमध्ये स्वागत करत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठापासून डोसा कसा बनवायचा ते पाहूया। ज्वारीच्या पिठाचे डोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचं पीठ 1 कप, तांदळाचं पीठ 1/2 कप, लसूण पाकळ्या 7 ते 8, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा जिरं मीठ चवीनुसार, 1/2 चमचा हळद, 1/2 कप कोथिंबीर, 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला, 2 चमचे दही, तेल आणि पाणी। प्रथम मी मिक्सरचं भांडं घेते, त्यात मी हे लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरं जाडसर वाटून घ्यायचे। लसूण, मिरची, जिरं मी वाटून घेतलेलं आहे जाडसर। ते मी एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलं आहे, त्यात मी ज्वारीचं पीठ घालत आहे, तांदळाचं पीठ, कांदा, कोथिंबीर, दही, हळद, मीठ, आणि आपण हे जे जिरं, मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ते घालत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पिठाचा गुठळा राहायला नको, थोडं पाणी अजून घालते। अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं पाहिजे। मी गॅसवर डोसा तवा ठेवला आहे, तवा एकदम गरम होऊ द्यायचा आहे। तवा तापला आहे, आता मी ह्याला तेल लावते। आणि हे बॅटर येते, हा डोसा टाकताना मी गॅस घेतले, फायबर ठेवली होती, आता मी लो फ्लेमवर करत आहे। आणि हे मंद असेवरती 3 ते 4 मिनटं शिजू द्यायचं आहे। आता वरची बाजू सुकली आहे, त्यामुळे त्यावर मी तेल लावून घेते। तीन मिनटं झालेली आहेत, डोसा परतून घेते। आणि जाळी पण आलेली आहे, आता अजून 3 मिनटं पण दुसऱ्या बाजूने पण शेकून घेणार आहोत, थोडं लालसर होईपर्यंत। डोसा तयार झाला आहे, तर मी हा काढून घेते। दुसऱ्या बाजूने शेकायचं शेकलेलं आहे। दुसरा डोसाही आता आपला तयार झाला आहे, हे बघा किती छान डोसा आहे। दुसरी बाजू शिकली आहे, छान जाळी पण आलेली आहे त्याला। आता डोसा मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। ज्वारीचे डोसे तयार आहेत, सोबत पुदिन्याची चटणी, खूप छान लागतात।
एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।